नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मनपाच्या कारभारावर भर, रस्त्यात कबरी, रस्त्यांसाठी मागितली भीक. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की पांझरा नदी किनारच्या फरशी पुलावरील खड्ड्यात धुळे मनपाच्या अकार्यक्षम कारभाराची भारतीय मानव कल्याण समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रभा परदेशी तसेच त्यांच्या टीम कडून भर रस्त्यात प्रतिकात्मक कबर बांधून जोरदार आंदोलन करण्यात आले व संपूर्ण शहरातील दुरुस्तीसाठी नागरिकांकडे पैसे मागून भीक मागो आंदोलनही करण्यात आले. धुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत मनपाला वारंवार तक्रार देऊनही कुणी अधिकारी असो किंवा नगरसेवक असो कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. यावेळी मानव कल्याण समितीच्या अध्यक्षा प्रभा परदेशी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, मनपाच्या कारभाराविषयी नेहमीच आम्ही आवाज उठविला आहे. आमचा आवाज सामान्यांचा आवाज आहे, परंतु मनपा प्रशासनाने झोपेचे सोंग करत आमच्या आवाजाकडे लक्ष देत नाही. म्हणून शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कर मनपाला अदा करू नये, यापुढे आम्ही अधिक प्रमाणात उग्र आंदोलन करू, यावेळी सांगितले. यावेळी आंदोलनात प्रभा परदेशी, सुनील सूर्यवंशी, रूपा त्रिवेदी, सौ मालती सूर्यवंशी, प्रमोद मोरे, राहुल मराठे तसेच भारतीय मानव कल्याण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. मी भारतीय मानव कल्याण महासमिती प्रदेश अध्यक्ष या नात्याने अनेक दिवसापासून आम्ही धुळे शहराच्या या बिकट समस्येला सामोरे जात होतो आणि 28/10/2019 रोजी आम्ही एक पत्र काढलं होतं की अकार्यक्षम अधिकारी आणि अकार्यक्षम नगरसेवकांच्या आम्ही कबरी बांधू आणि आज ते आम्ही केलेलं आहे. आणि प्रत्येक त्या अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी समजून जावं, या कबरी फक्त या फरशी पुलापुरतं किंवा एक मर्यादित नाही, या पूर्ण शहराच्या जिथे जिथे खड्डे तिथल्या या कबरी समजाव्या आणि त्यांना लाजा वाटत असतील तर खड्डे मुक्त रस्ते करावे आमच्या जनतेसाठी. कारण की मनक्यांचे त्रास, पाठीचे त्रास, ऍक्सिडेंट दिवस रात्र, आता ही आजी माझ्या बरोबर उभी आहे, यांच्या मुलाचा मृत्यू इथे झालेला आहे, ही विहीर इथे उघडी आहे तरी यांना लाजा वाटत नाही. आणि करोडो रुपयांचा निधी येतो तो जातो कुठे त्याची पण माहिती यांनी जनतेसमोर द्यायला पाहिजे. आणि जागृत जनतेला मी नम्र विनंती करू इच्छिते की कर भरताना तुम्ही एक वेळेस नाही 100 वेळेस विचार करा. त्यांना सांगा आम्ही कर देऊ तुम्हाला, पण कर केव्हा देणार आम्ही तुम्हाला, जेव्हा तुम्ही आम्हाला सुविधा द्याल आणि आहे ना खड्डे मुक्त शहर कराल, तेव्हा आम्ही तुम्हाला आहे ना कर डबल देऊ. आणि आम्ही कर द्यायला इन्कार करत नाही, पण आज आम्ही आणि मी स्वतः जनतेला जाहीर आव्हान करते की यांना कोणत्याही पद्धतीचा कर देऊ नका. आणि यांना आहे ना जसं हे आपल्याला सर्व ऑडिट विचारतात, यांच्याशी यांचं ऑडिट विचारा. आणि कलेक्टर साहेबांचा समोरच बंगला आहे आणि आपले धुळे जिल्ह्याचे वरिष्ठ आदरणीय कलेक्टर साहेब इतक्या रूपाबत जातात, तिथं हजारो खड्डे पडलेले, रोज लोक चेपले जातात. मागेच काही मुली आपल्या तिकडच्या मुली नदीमध्ये पडल्या, पथदिव्यांची ती परिस्थिती, डेंग्यूची ती परिस्थिती, इथं कठडे नाही रस्त्याला तरी यांना लाजा वाटत नाही. आता तरी थोडी लाज ठेवा आणि जनतेचा माझ्या मायबापांचा विचार करा.